स्पोर्ट मिनिस्टर मायकल लोबो पयली अनाउंस करता आणि त्याच्या नंतर मुख्यमंत्री अनाउंस करता की गोयात कॅझिनोचेर वचपाक गोयकारांक बंदी. पयली म्हणल्यार हांव कॉंग्रेच्युलेट करपाक सोदतां आमचे गोंयचे मुख्यमंत्री बाब प्रमोद सावंत हांकां, कारण जी कला, जी एक्सपर्टीज मॅन्युप्युलेशन करपाची आदले मुख्यमंत्री मनोहर पर्रिकराक जी आशिल्ली, ती ताका खूब टायम लागलेलो आत्मसात करपाक. पूण गोंयचे मुख्यमंत्री बाब प्रमोद सावंत हो इतलो फास्ट त्या गजालींक एक्सपर्ट जालो आनीक इतल्यो फास्ट तेणी त्यो गजाली सगळ्यो आत्मसात केल्यो. कशें करून लोकांक घुसपोवप, लोकांचें लक्ष खंय व्हरप आनी तेजे नंतर खंयच्यान कितें करप आनी ताका तेजे बरोबर आतां गार्बेज मिनिस्टर बाब मायकल लोबोय मेळ्ळा साथीक. हे जेन्ना काल पयर हें केला एनाउंसमेंट की गेमींग कमिशनर अपॉयंट करतलो आनी गोंयकारांक काजिनोक भितर वचपाक बंदी घालतलो, ही सामकी गोंयच्या लोकांच्या दोळ्यांनी धूळफेक. कारण पयलींचे मुख्यमंत्री जेन्ना जेन्ना कितें करताले ताजो दाखोवपाचो हेतू एक आसता आनी करपाचो हेतू वेगळो आसता. आनीक ह्या दृश्टीन आमी ह्या अनाउंसमेंटाक पळयतात, कारण लोकांक दिसता की गेमींग कमिशनर आतां हेणी नवो कायदो केला काय म्हणून. आयज लोकांचे लोक तशे भ्रमीत जाल्यात की हो नवो कायदो आयज ह्या प्रमोद सावंत सरकारान एक नवो कायदो गोंयांक हाडला आनी गोंयांक केला की गोंयकारांक कॅजिनो वचपाक बंदी. म्हणजे लोक मातशे थंय येतात अरे हेणी बंदी हाडली. गोंयकारांक सांगपाक सोदता 2012 गोंयचे असेंब्लीन द गोवा गॅम्बलिंग अमेंडमेंट एक्ट 2012 हो पास झालो. तेजे नंतर 12 सप्टेंबर 2012 तो नोटिफाय झालो. आनी तशें गोंयांत हे पयल्याच पावटींनी गोंयांत जवळ जवळ 7 फावटी 2012 अमेंडमेंट्स मेजर अमेंडमेंट्स जे गोवा गॅम्बलिंग एक्टाक जाल्यात ते जवळ जवळ 7 फावटी झाल्या. पूण 6 फावटी जे अमेंडमेंट झाले त्याचे इम्प्लिमेंटेशन रोखडेच झाले, त्याचे इम्प्लिमेंटेशन रोखडेच झाले. पूण पर्रिकर सरकाराचो हेतू त्या टायमार वेगळो आशिल्लो. सो तुम्ही इमेजीन करात, न्यू वेसल ऑलरेडी आसा कॅप्टन ऑफ पोर्टाचेर, म्हाका दिसता तेंकाय दे आर अंडर प्रेशर टू गीव देम द परमिशन. एक वटच्यान बाबूज मनसुरात म्हणटा आमी आपूण पांडवी क्लियर करता आनी कोण ना आनी हे एडिशनल. सो प्रत्येकाली पंचखा जे प्रत्येकाक मेळटकर हे सगळे थंड जाता. ह्या हेजेर आमी पयली आवाज उडयतले, आमी आजुनी आवाज उठोवपाक सोदतात. हांव मुख्यमंत्र्या कडेन विचारपाक सोदतां की थोडे तुगेले कॅबिनेटाचे मिनिस्टर जे कॅजिनो वयतात तांकां तूं स्पेशल परमिशन दितलो, कारण ते गोंयकारूच आसतले आनी तूं सर्रास तुवें गोंयकारांक बॅन म्हटलां. पूण थोडे जे तुमचे मिनिस्टर गव्हर्मेंटाचे आसात, तितून भितर थोडे आमदार आसात, थोडे तुमचे ऑफीस बेअर आसात, ते तांकां स्पेशल परमिशन आसतली काय तांकां स्पेशल परमीट आसतले, तांकां स्पेशल लायसन्स आसतले काय तांकां GST कमिशनर तांकां स्पेशल परमिशन दितलो तें जाहीर करचें. तुमी हें इम्प्लिमेंट करपाक 8 वर्सां लेट केलो कायदो पास करून. हांव कायद्याचे उलयतां. सो जवळ जवळ 500 कुटुंब ह्या हेजेर काबार जाल्ले आसात. त्या 500 कुटुंबांक तुम्ही रेवेन्यू जवळ जवळ 450-450 कोटी रुपया वर्षाक कलेक्ट करता म्हणटात, पूण तुम्ही 500 फॅमिली डिस्ट्रॉय केल्यो, कारण कायदो पास करून तुम्ही अंमलबजावणी केली ना म्हणून त्यो 500 कुटुंब काबार जाले. आनी त्यांचे त्या कुटुंबाक रिहॅबिलिटेट करपाची जबाबदारी सरकारान घेवची.